दिसला तू? हा त्यांनी पाहिलं ना, घडी केलेली त्यांनी एकदम घडी केलेली त्यांनी. फडा काढत होता ती म्हणे. फडा नसेल गाडी काय देवळ टाईप आहे. देवळ टाईप नाही पाण्यातला राहतो ना. नमस्कार मित्रांनो, युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपल्याला कोणतं विद्यानगर विद्या कॉलनी इथून कॉल केला होता आपल्याला विजय सर. निवडचे सर आहे ते माझे गुरु. तर मित्रांनो त्यांनी कॉल केला होता. त्यांच्या घराच्या परिसरात साप निघलेला आहे. तर देवड जातीचा साप आहे, पूर्णपणे विनविषारी आहे. याला विरुळ म्हणतात पाण्यातून. तुम्ही पाहू शकता का? तुम्हाला जवळून दाखवतो. मित्रांनो पूर्णपणे हिरवा कलर मध्ये असतो, थोडा चाकडी कलर मध्ये आणि शेवाळ्याने कलर असतो. याला ओळखायचं म्हणलं तर दादा आपण त्याला रेस्क्यू करू. तुम्ही पाहू शकता पुढचा व्हिडिओ. मित्रांनो याला ओळखायचं कसं? हीच कोणती जाते? याला देवड म्हणतात. वेरुळा जो पाण्यात राहतो ना तो साप्या. हे कसं आहे, नागाव आणि फणी काढल्या असं चलतो नाही का? नाही नाही नाग नाही. उड्या खूप मारतोय. विषारी नाही पण चावतोय जोर आहे. देवड जाती निवळा जातो. चावायला इतका फास्ट आहे काय करतो. याची शिपूट आहे त्याची आणि स्वतःची शिपूट सोडायसाठी ही सिस्टीम काशी आहे. आणि चावायला ना गारवा चावत राहतो. एवढ्या जोरात चावतो ना बाकी दुसरं काय होत नाही त्याने. पण दुसरं इन्फेक्शन होऊ शकते आपल्या नाही काय. आता याचे उंदीर वगैरे खाता नाही हो त्यामुळं. पाण्यात राहतो जास्त कंटिन्यू. विषारी नाही नाही चावतो असं ना होत नाही दुसरं. पण इन्फेक्शन होऊ शकते. आता त्याचे दात उंदीर बिडूक वगैरे खात ना त्याच्यामुळं ते दात लागल्यानंतर आपल्याला दुसरं इन्फेक्शन होऊ शकते. हो फुल मारायला द्या ना काहीतरी.
खिळा नाही तर काहीतरी देणार झाकणार खिळा मारायला काहीतरी टोकदार काहीतरी हा आना मित्रांनो व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक शेअर सबस्क्राईब हे नक्की करा मित्रांनो यांनी साप वाचवल्याबद्दल खूप खूप त्यांचे धन्यवाद केले मित्रांनो आता आपण रेस्क्यू केलं होतं देवड हिरवा म्हणतो त्याला आपण आता याला सोडून देऊ राहिलो ही